में एक सेवानिवृत्त पुलिस कांस्टेबल ने फांसी लगाकर आत्महत्या करने की घटना सामने आई है, जबकि उनके परिवार ने जेल प्रशासन को उनकी आत्महत्या के लिए जिम्मेदार ठहराया है। स्वरोजगार स्वयंसेवक सेवानिवृत्त कांस्टेबल कल्याण गवासने ने सोलापुर के मशाल बस्ती स्थित उनके आवास पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली है। कल्याण गवासने नासिक सेंट्रल जेल से स्वेच्छा से सेवानिवृत्त हुए थे, लेकिन गवासने के परिवार ने खुदकुशी के लिए जेल प्रशासन को जिम्मेदार ठहराया है। नासिक सेंट्रल जेल में अवरे मैडम और गायकवाड़ के खिलाफ केस दर्ज किए बिना शव को हिरासत में नहीं लेने की चेतावनी उनके परिवार ने दी है और परिवार ने जेल प्रशासन पर स्वैच्छिक सेवानिवृत्ति के बाद पेंशन के लिए मानसिक प्रताड़ना का आरोप भी लगाया है। मी काय गुन्हा केलाय का म्हणली, माझ्या कष्टाची मी पेमेंट मागतो म्हणले, रिटायरमेंट मागतो म्हणले, पण ती मला माफी मागाय बोलवली। मी काय गुन्हा केलाय का म्हणली, त्याचे सकाळपासून ती टेन्शनमध्येच होते, जेवले नाही काही नाही, आम्ही खूप समजून सांगितलं पण ते ऐकाय तयार नाहीत, त्याच्यावर ती खूप नाराज म्हणजे खूपच झाली, ते आमचं कोणाचंच ऐकत नव्हते त्या दिवशी, त्याच्यामुळंच त्यांनी केलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं की ती माफी कशाची मागायची, कष्टाचे पैसे मागाय माफी असते का? त्यांनी त्याच गोष्टीचं लई टेन्शन घेतलं, सगळीकडं अर्ज केले, मुलाला घेऊन सगळीकडं जात होते, आजारी असले तरी ती फिरावं लागलं त्यांना, स्वतःची कष्टाची कमाई मागायचं ते एवढे त्यांचे हाल केले 6 महिने, त्यांच्या आजाराला पैसे पाहिजे होते आम्हाला, आम्ही 10% पैसे काढून त्यांचा दवाखाना केला आहे, त्यांना काय माहिती आणि तिकडून धाम केले देत ते आम्हाला इथंच यावं लागेल, ते पुस्तकाची काय दुरुस्ती तुम्हीच करून द्या असं तिथून ते मॅडम पण म्हणल्या, इथून पुढचे काम आम्ही तुमचे काहीच करणार नाहीत, तुम्ही स्वतः करायचे, आमच्याकडं पैसा आहे का नाशिकला जायला, एक वेळेस गेलं तर 10,000 लागत होते आम्हाला, आमच्या कष्टाचीच कमाई दिली नाही, 10,000 घेऊन कुठं जायचं, आम्ही 2 मुलं माझे आता अजून सध्या तर काहीच करत नाहीत। आमच्या वैद्यक आमच्या वडिलांना कॅन्सर होता 2 वर्षाखाली, त्यानंतर वडिलांनी रिटायर त्यांना सर्व्हिस होत नव्हते, त्यांनी रिटायरमेंटचा अर्ज दिला, रिटायरमेंटचा अर्ज 6 महिन्याखाली दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी अर्ज पाठवला माझे तात्काळ पगार व्हावे म्हणून, त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही। त्याच्यानंतर 23 तारखेला मॅडमचा फोन सर्व्हिसच्या बुकमध्ये थोड्या चुका होत्या, मॅडम म्हणल्या मी करून देते मला पैसे पाठवा, 23 तारखेला मॅडमचा फोन आला, 25 तारखेला त्यांना पैसे पाठवले, 25 तारखेनंतर त्या 1-3 दिवसांनी वडिलांनी परत त्यांना फोन केला, मॅडम काय झालं, बिल झाले का, मला तुम्ही फोन करायचं नाही, तुम्ही मला सारखं फोन करू नका, माझं त्या तुम्हाला नाशिकला यावं लागेल, ते पुस्तक करून द्यावं लागेल। मग वडिलांनी पैसे तर घेतले, काम पही केलं नाही म्हणून वडिलांनी एक तक्रार अर्ज केला, त्यात फोनपेची एंट्री आणि त्या मॅडमचं नाव, सदर मॅडमचं नाव, मला एकतर कामावर तरी रुजू करून घ्या नाही तर माझे तात्काळ माझे मेडिकल उपचार चालू असल्यामुळे मला तात्काळ पेन्शन तरी चालू करा किंवा मला कामावर रुजू करून घ्या, हे 2 गोष्टी बोलल्या। दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी 26 तारखेला अर्ज केला, 28 तारखेला मला मॅडमचा फोन आला, मी कशाला तुम्हाला पैसे मागितले, मी मॅडमला तेही सांगितलं तुम्ही 23 तारखेला फोन केला, मी तुम्हाला 25 तारखेला फोनही केला होता ह्याच नंबरवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत का, मॅडम म्हणले हां ह्याच नंबरवर पाठवायचे आहेत, पैसे पोचल्यावरही माझा फोन आहे त्यांना तुम्हाला पैसे आले आहेत का म्हणून। त्याच्यानंतर मला 8 तारखेला फोन आला मॅडमचा, तुम्ही माझ्याबद्दल तक्रार केली का, मी बोललो मॅडम तुम्ही जसं सांगितलं तसं केलं। 8 तारखेला मॅडमने परत मला पैसे पाठवले 2,000 वापस माझ्याच फोनपेच्या अकाउंटला आणि 9 तारखेला सरांचा फोन आला, गायकवाड साहेबांचा फोन, तुम्ही आमच्याच विरोधात कंप्लेंट देत आहो का, ह्याच्यानंतर जे सगळे कामं तुम्हाला नाशिकला येऊनच करावं लागतील, हे आम्ही कोणतीही तुम्हाला मदत करणार नाही, आम्हाला का रिकाम टेकडं नाहीत आमचे, आम्ही तुमचं कामं करायला, ह्या एकाने त्यांनी सकाळपासून धास्की घेतली, सकाळी 9:30 सरांचा फोन आला, त्यांनी तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर करा, सांगायची काय गरज आहे, डायरेक्ट करायची असते, आम्हाला काय धमकी देतो का, घाबरवत आहो का, ह्या बोलण्यामुळं त्यांनी घाबरले। त्या दिवशी हां त्या दिवशी 26 तारखेला तिथं गेल्यावर त्यांनी म्हणले हे आमच्या आमच्या ऑफिसमध्ये मोडत नाही, तुम्ही तिकडं जा, तुम्ही कोणाला धमकी द्यायला लागलो, तुम्हाला आत्महत्या करायची असते तर करायची असते, अर्ज बिर्ज कसं कोणाला देतो, असं असं लहान्या भावाला बोलले, लहाना भाऊ आणि वडील तिथं गेले ते, हां उलट सुलट त्यांच्याकडून उत्तर आले।